पुरुष मणियार हे सुद्धा इथे आलेले आहेत. मान्यवर सर्वच जण आलेले आहेत आणि यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होत आहे. अर्थातच प्रमुख आपल्याशी संवाद उद्धवसाहेब साधणार आहेत. मी त्यासाठी सर्वप्रथम प्रकाश शेंडगे यांना त्यांचं मनोगत थोडक्यात सांगण्याची विनंती करतो. येळकोट 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 अरे येळकोट येळकोट बिरदेवाच्या नावानं चांगलं म्हणून चिंचडी मायाक्काच्या चरणी वंदन करून या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये ज्या छोट्या छोट्या जमाती आम्ही धनगर असेल बंजार असेल तेळी साळी माळी कुष्टी कुंभार धोबी सुतार कुंभार या सगळ्या जमातींना 70 वर्ष झाले तरी या देशामध्ये न्याय मिळू शकला नाही. आम्ही आतापर्यंत अनेक लोकांच्या पाठीमागं गेल्या 70 वर्षामध्ये फक्त या छोट्या छोट्या जमातींना फक्त गाजर दाखवायचं त्यांच्या मतांचा उपयोग करायचा आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हा प्रकार गेली 70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि 70 वर्षानंतर ज्यावेळी आमची पहिल्यांदा माननीय सुभाष देसाईंचं मी खरंच मी त्यांचा आभार मानेन की त्यांनी आमची उद्धव साहेबांशी आमची भेट घालून दिली. 4 बैठका 2-2 तास उद्धव साहेबांनी आमच्या सर्व व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं त्यांनी विश्वास दिला की 70 वर्षामध्ये तुम्हाला न्याय मिळाला नाही तुम्ही आमच्या विश्वास ठेवून बघा येत्या 1-2 वर्षामध्येच या सगळ्या जमातींना न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसला नाही असा शब्द उद्धव साहेबांनी दिला. धनगर समाजाचं आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवलं फक्त शब्द दिला पहिल्या कॅबिनेट मध्ये येतो दुसऱ्या कॅबिनेट मध्ये येतो पण काय झालं पण उद्धव साहेबांचं सांगितलं की आता आमचं घोंगड जे आहे ते आमचं प्रेमाचं घोंगड आम्ही आज उद्धव साहेबांच्या खांद्यावरती आम्ही देत आहोत. थोडा भार उद्धव साहेब आपल्याला नक्की होणारच आहे ते घोंगड थोडं टोचणार सुद्धा आहे काय परंतु त्या घोंगड्याचं जे आमचं प्रेम आहे ते प्रेम मात्र कधी कमी होणार नाही आणि त्या घोंगड्याची ऊब जी आहे ती ऊब शिवसेनेला तर मिळेलच पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या रयतेला सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. होळकरांनी शिवाजी महाराजांची जी सत्ता जी आहे ती अटके पार घेण्याचं काम आमच्या पूर्वजांनी म्हणजे होळकरांनी केलेलं आहे. उद्धव साहेब तुम्ही आदेश द्या आपली ही जी सत्ता जी आहे हा जो भगवा झेंडा आहे हा अटके पार देण्याचं काम आम्ही करून दाखवू. आता या भगव्या सोबत या ओबीसी आणि धनगरांचा पिवळा झेंडा सुद्धा आता सोबत आलेला आहे आणि लाल मध्ये ज्यावेळी पिवळा मिसळतो त्यावेळी भगवा होतो आणि त्या भगव्याला ती जो रंग चढतो काय तो अवर्णीय असा रंग असतो त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पिवळ्याची आणि भगव्याची जी आहे ती युती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे समर्थक त्यांचे आम्ही मित्र म्हणून आजपासून आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं नाव इथून पुढे कुणी काढायची हिंमत सुद्धा करणार नाही असा शब्द उद्धवजी या ठिकाणी आपल्याला देतो. आम्ही अगदी विश्वासानं आम्ही आमची मान तुमच्या खांद्यावर टाकत आहोत आणि या गरीब समाजाला धनगर समाज असेल ओबीसी असेल या छोट्या छोट्या जमातीची छोटी छोटी कामं आहेत आणि जर आपली सत्ता आली तर त्या सत्तेमध्ये खावीचा वाटा ह्या आमच्या कार्यकर्त्यांना जे आहे एक एक हा शब्द आपल्याला आज शब्द दिला की सत्तेमध्ये खावीचा वाटा सुद्धा या आपल्या समाजाला मिळणार आहे. त्यामुळं आता आमची सगळी लढाई आम्ही इथं थांबवत आहोत. आता एकच लढाई ती म्हणजे शिवसेनेसोबत या सामाजिक न्यायाचा लढा जो आहे तो लढा या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे लढणार जाणार आहे आणि ते सुद्धा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा आम्ही लढू आणि न्याय आम्हाला कुठल्याही पैसे मिळाल्याशिवाय जाणार नाही. शिवसेनेच्या एकाही आमदाराला हात लावायची हिंमत इथून पुढे कुणी करणार नाही. सर्वच्या सर्व आमदार जे आहे ते आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द आम्ही देतो आणि या ठिकाणी उद्धव साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना आम्ही आमचं प्रेमाचं घोंगड आम्ही त्यांना देतो ते त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना मी विनंती करतो. येळकोट येळकोट.
मी आता हे निवेदन देत आहेत सर्व या संघटनांच्या वतीनं, समाजांच्या वतीनं उद्धवसाहेब मागण्यांचं निवेदन स्वीकारत आहेत. मी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना त्यांचं मनोगत थोडक्यात मांडण्याची विनंती करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय शिवालाल आणि आता जय महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष ओबीसीची भटकीमुक्तीची चळवळ करतोय. त्यांच्या मागण्यासाठी अनेक लढे आम्ही उभारले, परंतु अनेक प्रश्न अजूनही, मग तो क्रिमिलेअरचा प्रश्न असो, प्रमोशनचा प्रश्न असो, तो आरक्षणाला धक्का न लावू देणं ही सुद्धा आम्ही एक मागणी होती ओबीसीची. त्यामध्ये राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आरक्षणाला धक्का लावू नये, अशा अनेक मागण्यांविषयी अनेक मोर्चे आंदोलन केले आम्ही. विधान परिषदेत सुद्धा पोटतिडकीने प्रश्न मांडले, परंतु अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आणि म्हणून आजच्या घडीला जे येणारं सरकार आहे ते युतीचंच सरकार येईल असा विश्वास आहे आम्हाला. आणि म्हणून शिवसेनेबरोबर आम्ही सगळे मित्रपक्ष म्हणून, मग ओबीसी, भटकेमुक्त, मुस्लिम ओबीसी, आपले भोई समाजाचे आहे, आमच्या धोबी समाजाचे नेते आहेत, या ठिकाणी बारामुल्लाचे नेते आहेत, त्या सगळ्या समाज घटकांचे जे नेते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा आम्ही बिनशर्त पाठिंबा आम्ही शिवसेनेने दिलेला आहे. आम्ही कुठली मागणी केलेली नाही, आम्ही कुठली उमेदवारी मागितली नाही, परंतु मला विश्वास आहे जर युतीचं सरकार आलं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे हे आपले प्रश्न निश्चितपणे सोडविली, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून या विश्वासाने आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबाच नाही तर सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी हा सगळा 52% ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभं राहील. धन्यवाद. या सर्व मान्यवरांच्या बरोबरीनंच आणखी एक मान्यवर इथे उपस्थित आहेत, ते म्हणजे युनुस मणियार, आणि ते मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्ष तळमळीने काम करतायत आणि हा त्यांचा अन्यायाविरुद्धच्या लढाईतला झेंडा घेऊन आज इथे या प्रवाहामध्ये सामील झाले. मी त्यांना विनंती करतो त्यांचं मनोगत थोडक्यात बोलावं. जय महाराष्ट्र. इतिहासात आजपर्यंत मुस्लिम ओबीसींवरती सातत्याने मुसलमानावरती अन्याय 70 वर्ष मागील झालेलं आहे. आम्ही, आमचे नेते श्री प्रकाश शेंडगेजी, हरिभाऊ राठोडजी आणि मी साहेबांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या व्यथा आहेत त्या शांतपणे ऐकून घेतल्यात. आणि महाराष्ट्र शासनाने दिलेलं 5% आरक्षण आणि हायकोर्टाने सुद्धा दिलेलं जे आरक्षण आहे ते करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते आम्ही करून देऊ मणियारजी. आणि आता आपण सर्वजण सगळ्यांनी काम करायचं एकत्रितपणे. यामुळे इतिहासात प्रथमच
मुस्लिम आणि मुस्लिम ओबीसीने असा निर्णय घेतलेला आहे. आम्ही यावेळेला शिवसेनेबरोबर चाललो आहेत आणि शिवसेनेला आमचं पूर्णपणे समर्थन राहील. आजच्या नंतर आम्ही सर्व ओबीसी समाज एकत्रितपणे शिवसेनेचे सगळे नेते ज्याप्रमाणे आम्हाला सर्व ओबीसींना साथ देतील महाराष्ट्रभरात, आणि यानंतर माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं जे सगळे आम्हाला सांगितलं त्यांचे विचार ऐकलो आम्ही फार प्रभावित झालो. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या ज्या विचार आहेत त्यांना ते पूर्णपणे अनुसरून सर्व ओबीसींना सोबत घेऊन जातील. एवढंच मी बोलून माझे दोन शब्द थांबवतो. बालाजी शिंदे असतील धोबी अखिल राष्ट्रीय समाज. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, ओबीसी एनटी विजयंती संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, हरिभाऊ राठोड, महाराष्ट्रातील ओबीसी आणि बारा बोलतेदार बहुजन समाजातील विविध समाजाचे सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले नेतागण, राज्यातून विविध जातीच्या संघटनांचे आलेले प्रतिनिधी आणि सुभाष देसाई साहेबांचं स्वागत. कार्यकर्ता आणि पत्रकार बंधूंनो, महाराष्ट्राच्या इतिहासातला आजचा एक वेगळ्या प्रकारचा संयोग आहे असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये जातीचा उल्लेख न करता या राज्यातल्या खऱ्या गरीब समाजातल्या माणसाला न्याय देण्याचं राजकीय काम जर कोण केलं असेल तर ते फक्त शिवसेनेने केलं, याची अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. बुलढाण्यामध्ये 200-500 मतदान नसल, विजयराज शिंदे हा गुरव समाजाचा आमच्या 12 बोलतेदार मधला, परंतु त्या लहान समाजाच्या माणसाला 15-20 वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून राहता आलं. नांदेड शहरातला मी कार्यकर्ता आहे. नांदेडमध्ये प्रकाश खेडकर नावाच्या सोनार समाजाचे एक आमदार होते, 15 वर्ष ते राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी राहिली अनुसयाबाई 20 वर्ष, अत्यंत लहान लहान जातीचे. खुल्या ओपन मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये 2000 मतं नसतील, परंतु ओपन मतदारसंघामध्ये रिझर्व कॉन्स्टिट्युशन नाही आहे. तिथं त्या ठिकाणी असणारे खासदार खैरे साहेब हे 20 वर्ष खासदार शिवसेनेच्या वतीने राहिले. ही कमाल, हा चमत्कार या राज्यामध्ये फक्त शिवसेनाच करू शकते, बाकीचे फक्त बोलू शकतात, या प्रकारचं माझं स्वतःचं मत आहे. या ठिकाणी आज मधल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या राज्यामध्ये आमच्यावरती घाला झाला. वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही प्रकारच्या मुख्य प्रवाहामध्ये संपूर्ण मानव समाज हा एका प्रवाहात आला पाहिजे ही आमची धारणा आहे, परंतु दुर्दैवानं अनेक वर्ष असणारी जात आणि व्यवस्था जी आहे त्याच्यामुळे या ठिकाणचा जो उपेक्षित राहिलेला माणूस आहे त्याला जर बरोबर आणायचं असेल तर कोणत्या तरी आरक्षणाचं बुस्टर दिल्याशिवाय तो समूह पुढे येऊ शकत नाही, ही त्याच्यातली असणारी मुख्य भूमिका आहे. आणि म्हणून करता ह्या आरक्षणाची लढाई मी या राज्यामध्ये लढत होतो, सगळ्यांच्याकडे गेलो. 2003 साली आज आपल्यामध्ये नाहीत काही मान्यवर मंडळी, 2003 साली त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये गाडगेबाबाच्या नावानं 12 बोलतेदाराला आम्ही स्वतंत्र महामंडळ स्थापन करू, ते झालं नाही. या राज्यातले अनेक गरीब समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी राहिले. आदरणीय उद्धवसाहेब, गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरेंचा गेल्या 100 वर्षाचा इतिहास आहे. आम्ही विचारानं तुम्ही आणि आम्ही एकाच विचाराचे आहोत असं मी मानणारा कार्यकर्ता, पण आपल्यापर्यंत येण्याची जी संधी निर्माण झाली या ठिकाणी आमचे अरुण खरमाटे साहेब यांनी सांगितलं की हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे दारं तुम्ही जे ते गिरवत राहाल, किती वेळा तुम्ही चक्रा मारा, हे 70 वर्ष सत्तेमध्ये होते यांनी कालपर्यंत काम केलं नाही, आज तुम्ही आशा का करता? तुम्ही सरळ शिवसेनेच्या असणाऱ्या वाटेवर या, उद्धव साहेबांशी चर्चा करू आणि आपलं त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागतील हा विश्वास आम्हाला या ठिकाणी अरुण खरमाटेंनी दिला आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या. आज या ठिकाणी
या एका पटलावर आपण आलो. आदरणीय साहेब, आम्ही आमदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, खासदार नाही, पण एवढा विश्वास तुम्हाला देतो, कोणतंही गाव जर मोजलं तर त्या गावातली सगळी 12 बोलतर 18 पगड जातीची, हा कोण आहे सोनार आहे, हा कोण आहे सुतार, हा कोण आहे धोबी आहे, याचे दोन घर आहेत, त्याचे दोन घर आहेत, आम्हाला किंमत दिली नाही, पण आमच्या सगळ्या 12 बोलतेदारांची घरं मोजली तर गावामध्ये अर्धे घर आमची होतात. आणि या प्रकारचं कॉम्बिनेशन आज या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही एक प्रयोग करायचं ठरवलं. आम्ही बोललो प्रकाशांना, शेंडगे हरिभाऊ, आम्ही सगळे बोललो, आपल्याला आपण ताकद आपली आहे दाखवायचं असेल तर आम्ही महाराष्ट्रात आमच्या ज्या काही मागण्या आहेत सरकारनं, युतीचं सरकार असल्यामुळं आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मित्रपक्षाला जरूर होणार आहे. परंतु ज्या 124 जागा आहेत या महाराष्ट्रामध्ये, ज्या शिवसेनेच्या जागा आहेत, त्या संपूर्ण जागेवर काल आम्ही नसताना असणारा निर्णय आणि आम्ही आपल्याबरोबर आल्याचा निर्णय हा निश्चित वेगळा राहील. या प्रकारचं चित्र आम्ही या असणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. प्रचंड मेहनत आजपासून आपलं या ठिकाणी दर्शन झालं, आपण आम्हाला विश्वास दिला आणि त्यानंतर या राज्यामध्ये, या राज्यातला असणारा सगळा 12 बोलतात 18 पगड समाज, गरीब समाजाची सगळी ओबीसीची माणसं एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिलं. आज तरी वातावरण निश्चित स्वरूपामध्ये ह्या सगळ्यांना कळालंय, 70 वर्ष जे सत्तेमध्ये होते ते आपल्या ठिकाणी स्थिर राहू शकले नाही, दणादण उड्या मारून इकडे काय येतात, त्यांना कळालंय की राज्यात सत्ता फक्त शिवसेना भाजपची येणार आहे. या प्रकारचं चित्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक वेगळी ताकद या निमित्तानं देऊ असा विश्वास देतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी आपल्या बरोबर राहू या प्रकारचं वचन देऊन मी माझं निवेदन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यिक आणि शिवसेनेबरोबर सातत्याने प्रवास करत असलेले अर्जुनराव डांगळे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, ओबीसी भटक्याविमुक्त आणि याचे नेते हरिभाऊ राठोड शेंडगे, खरं म्हणजे आम्ही अनेक वर्ष चळवळीतले मित्र आहोत आणि आज मला खरोखरच अत्यंत आनंद होत आहे की शिवसेनेच्या पाठीशी हा सगळे भटके विमुक्त ओबीसी समाज हा उभा राहिलेला आहे. आणि याचं कारण एक आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे सांगितलेलंच आहे, परंतु ते प्रत्यक्षात उतरवलेलं आहे. मी नेहमी आदरणीय सुभाष देसाई आणि आम्ही बसेल एक आठवत असेल फ्रान्सिस डिब्रुटोनच्या इथे होतो, त्यावेळेस मी तिथे विचार मांडला होता. त्याबरोबर मी शिवसेनेबरोबर नव्हतो देखील, परंतु मी सातत्याने लिहित आलो की ज्या माणसाला वैचारिक किंवा घराण्याची अशी कुठची परंपरा नाही राजकारण, कुठल्याही याचे संपत्तीक वगैरे वारसा नाही, अशी गावकोसाबाहेर असतील, गावाबाहेर असतील, उपेक्षित असतील, अशा माणसाला सत्ता देण्याचं आणि त्यांच्या मनात सत्तेपर्यंत पोहोचण्याचं बळ कोणी दिलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आदरणीय यांनी आणि शिवसेनेने दिले. अनेक उदाहरणं आपण सांगितलेली आहे आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने आज उद्धवजी जे शब्द देतात, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष का बघतो, त्यांच्याबरोबर काम करतो आणि जे शब्द देतात ते पुरं करतात हे माहिती आहे. 100% नाही झालं, पण त्या दिशेने एक जोरकस प्रयत्न आणि निश्चितपणे इथल्या ओबीसींना भटक्याविमुक्तांना एक सामाजिक न्याय आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते शिवसेनेच्या मार्फत होतील. उद्धवजी जे शब्द देतील त्यांची टीम सगळी त्यांच्या पाठीशी आहे, अत्यंत शब्दाला जागी एक ऊर्जा असलेली संघटना, इच्छाशक्ती असलेली आणि निष्ठा असलेले सगळे लोक त्यांच्या पाठीशी आहेत, ते निश्चित देतील. आपण सगळे आलात याबद्दल शिवसेनेच्या पाठीशी उभारायला मी आमच्या रिपब्लिकन जनशक्ती आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळे मिळून हातात हात घालून शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू आणि भविष्यात सगळा देश, सगळा महाराष्ट्र हा एका विचाराने उद्धवजीच्या पाठीशी उभं करू अशी एक विश्वास बाळगून मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या रथा घेतो. जय महाराष्ट्र, जय भीम.
आपणा सर्वांचं मी स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. कारण आईन लढाईच्या वेळेला जे सोबत येतात ते खरे साथी आणि सोबती असतात. विशेष म्हणजे झाले आज 5 तारीख, अर्धा दिवस गेलाय, म्हणजे जेमतेम 15-16 दिवसाचा आता हा काळ राहिलेला आहे. मला तुम्हाला खास धन्यवाद का द्यायचे आहेत की तुम्ही अर्ज वाटप, अर्ज भरणं ही प्रक्रिया झाल्यानंतर मला तुम्ही सांगितलं की आपण एक खरं म्हणजे मेळावा घ्यायचा होता आज, आणि मी आपल्याला विनंती केली की मेळावा घ्यायला आता आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही, आता कामाला सुरुवात करायला पाहिजे. आपण माझी विनंती मानलीत आणि त्या विनंतीनुसार आज आपण पत्रकार परिषदेला सामोरं जात आहोत. आज जे आपण करतो ते जसं मेळाव्याने काम साधलं असतं तसंच त्याहीपेक्षा कित्येक पटीमध्ये आपण आज हा आपला संदेश आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोचवत आहोत. आणि जे आपण बोलत होतो की साथी सोबती कसा असतो, सरकार येतं आहे येतच आहे, पण मग मला सरकारमध्ये काय मिळेल, माझी आमदारकी खासदारकी कशी मिळेल? कारण आजपर्यंतचा हा इतिहास आहे. मी कोणावरती आरोप करत नाही किंवा कोणावरती काही काय असं काही चिखलफेक करत नाही, न्यायचं आणि स्वतःचं चांगभलं करून घ्यायचं. मला तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे की ही जागा वाटपाची चर्चा सुरू असताना, तिकीट कोणाला ही चर्चा सुरू असताना आपल्यापैकी एकही त्या चर्चेकरता आला नाही, म्हणून तुम्हाला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की नेतृत्व हे कसं असायला पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणाने आलात आणि माझ्याशी बोलताना एकच सांगितले की उद्धवजी आम्हाला काही नको, आम्ही ज्या समाजाचं नेतृत्व करतोय किंवा ज्या समाजाने आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या समाजाला आम्हाला न्याय मिळून द्या. आता समाजाला जर का न्याय मिळून द्यायचं किंवा न देणारं सरकार असेल तर ते सरकार काय कामाचं? आजपर्यंत जो काही इतिहास आहे, अर्जुनराव तुम्ही तर जुने सोबती आहात, म्हणजे शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला शिवशक्ती भीमशक्ती एकत्र यायला हवी असं एक तळमळीने आवाहन केलं होतं तेव्हापासून तुम्ही जे शिवसेनेसोबत आलेला आहात कुठे कधी काही मागायला येत नाही, कधी नाही. उलट मी त्यांना सांगतो अर्जुनराव मध्ये मध्ये जर येऊन मला भेटत राहा, पण काय माणूस हा काम करत असतो, जातो फिरतो, कधी स्वतःसाठी मागायला काही येत नाही. अशी ही सगळी मंडळी आहेत. तुमच्यापैकी कोणी आमदार नाही खासदार नाही, हा मागे काही वर्ष हरिभाऊ असाल, प्रकाशजी तुम्ही असाल, आणखीन कोणी काही पद आमदार काय खासदार काय मिळालेले असतील नसतील, पण आज तुम्ही काय मागितलेलं नाही. आणि आत्ता आपण बोललं की आमच्यापैकी कोणी आमदार खासदार नाही, हीच ताकद मला पाहिजे, हीच ताकद पाहिजे. साधी सुधी माणसं असतात तेच इतिहास घडवतात. आणि हा एक आदर्श आपण सगळे शिवरायचे भक्त आहोत, शिवरायाने आपल्यासमोर ठेवलेला आहे. प्रचंड जे काय एक मोगल साम्राज्य होतं त्याला साध्या सुध्या माणसाने घेऊन, 12 बलुतेदार असतील, 18 पगड जाती जमातीत विखुरलेले मावळे घेऊन त्यांनी अशी ताकद निर्माण केली की त्या ताकदीने ते तख्त फोडून टाकलं. त्याच्यामुळे ही ताकद जी आहे ती ताकद, तिची शक्ती, त्याची पहिली ओळख आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. आणि मला एक समाधान आहे की एक नवीन ते शिवधनुष्य घेऊन आपण पुढे जात असताना हे असे सगळे विविध जातीपातीमध्ये विखुरले गेलेले शिवरायाचे ते मावळे आज पुन्हा एकदा भगव्यासोबत येत आहेत. हा इतिहास पुन्हा घडणार म्हणजे घडणार, नुसतं घडणार म्हणून चालवणार नाही. आपण भंडारा उचललेला आहे, भंडारा उधळलेला आहे, येळकोट येळकोट जय मल्हार केलेला आहे. आता इतिहास घडणार नाही, इतिहास घडवणार, इतिहास घडवणार. कारण घडणार या शब्दाला काही अर्थ नसतो, आम्ही घडवणार. जे अशक्य होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं की ते शक्य होऊ शकतं. आणि असं एक तेज, असं एक दैवत ज्या मातीत जन्मला त्या मातीमधले आपण जर त्यांच्यापासून ही प्रेरणा घेणार नसू आणि नुसतं जर का आपण त्यांचे पोवाडे गात राहणार असू तर ते म्हणतील अरे हे नुसते पोवाडे गाणारे आहेत, यांनी शिकले काहीच नाही आहेत. आणि म्हणून मला स्वतःला खात्री आहे, मला आत्मविश्वास वाटतो की तुम्ही ज्या काय मागण्या केलेल्या आहेत, काय मागण्या आहेत, किती मागण्या आहेत, 10, 12, 15, 20, 25, 30, 50, 100, 1000? नाही, शेवटी जे आपले गाडगेबाबांचा मगाशी उल्लेख झाला, गाडगेबाबा जे म्हणायचे अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा सगळ्यांच्या मुळाशी ते आहे. दुसरं माणसाला जगायला काय पाहिजे असतं? जो भुकेला असतो त्याला अन्न, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला वस्त्र, आणि साहजिकच आहे राहण्यासाठी घर.
ह्या सगळ्या मागण्यांच्या मुळाशी तेच कारण आहे, अन्न वस्त्र निवारा. आणि ते देण्यासाठी मी स्वतः शिवसेना म्हणून कटिबद्ध आहे, स्वतः मी कटिबद्ध आहे, मी वचनबद्ध आहे. कारण तेच तर वचनबद्धता, हीच तर शिकवण आहे. मग ती शिवाजी महाराजांची असेल, माझ्या आजोबांची, माझ्या वडिलांची आणि इतर सुद्धा ज्यांना आपण दैवत मानतो त्यांची हीच शिकवण आहे की दिलेला शब्द त्या शब्दाला जागायचं, वचनबद्धता. आणि म्हणून मी तुम्हाला आपण चर्चा केलेली आहे त्याच्यातल्याच त्या मागण्यात. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही वेगळं काही आणखीन नाही. आम्ही दिल्याबरोबर प्रकाशजी त्या वाचल्या आणि मी जसं तुम्ही मला शब्द दिलेला आहे की शिवसेनेच्या सोबत, नुसतं या निवडणुकीपुरतं नाही, हा तर विजय तुम्ही सोबत आल्यानंतर विजय मिळवलेलाच आहे, विजय मिळवलेलाच आहे. सरकार हे आपलं आलेलंच आहे, पण सरकार आल्यानंतर सुद्धा या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करूच नका, तो मी करणार. या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करू नका, त्या मी करणार, ही जबाबदारी मी घेतलेली आहे. फक्त तुम्ही सोबत आलेले आहात, ही सोबत आता आपण सोडायची नाही, हा धरलेला हात आपण सोडायचा नाही. आणि हातात हात घालून मग समाज समाज समाज, शेवटी सगळा समाज मिळाल्यानंतरच महाराष्ट्र होतो. आणि तो महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमची साथ, सोबत, संगत मला ही फार मोलाची आहे. आणि ही सोबत या अत्यंत आवश्यक असलेल्या क्षणी मला मिळते आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही ज्या मागण्या तुमच्या मांडलेल्या आहेत, तुम्ही मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की मी वचनबद्ध आहे. त्या प्रत्यक्ष लोकशाहीतल्या युद्धाला आता सुरुवात झालेली आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीतलं युद्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण जसे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या आपल्या मावळ्यांसह तेव्हा रणांगणावरती उतरायचे, तसे आता रणांगणात उतरूया. आणि त्यावेळेला जसा एक भगवा फडकवला होता त्याची पुनरावृत्ती आपण सगळे मिळून करू, ही खात्री आहे, हा आत्मविश्वास आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरे आरे हा विषय महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती मी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. कारण तो या सगळ्या विषयांमधला एक विषय नाही आहे, तो स्वतंत्र विषय आहे. आणि त्याच्यासाठी काल काय घडले, आज काय घडते, जे काय घडवणारे कोण आहेत, या सगळ्याची माहिती घेऊन मला जे बोलायचं आहे ते मी रोखठोक आणि ठणठणीत बोलणार आहे. त्याच्यामुळे आरे हा विषय काय मी सोडत नाही आहे. ठीक आहे, आत्ता या विषयात मी तो विषय मिक्स करत नाही आहे. कारण उद्याचं सरकार हे आमचं असणार आहे. आणि सरकार आल्यानंतर हे झाडांचे जे कोणी खुनी असतील त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू. विरहित बरोबर आहे, बरोबर आहे. याचं कारण बाळासाहेबांचं राजकारण हे जातपात विरहित होतं, तेच माझं सुद्धा आहे. आणि ते तसं आहे म्हणूनच सर्व जातीपाती समाज माझ्यासोबत येत आहेत. जर का मी एक जात एक समाज धरून बसलो असतो तर हे सर्व जाती जमातीची आणि समाजाची माझी माणसं माझ्यासोबत आली नसती, मी या सगळ्यांपासून अलिप्त राहिलो असतो. पण तसं नाही आहे म्हणून हे सगळे माझ्यासोबत आहेत. त्याच्यासाठी तर हे सोबत आले. एक गोष्ट लक्षात घ्या, या आधी सुद्धा सरकार जे आपलं होतं युतीचं, बरोबर आहे, हे सरकार थोडंसं त्याच्यात एक सरमिसळ होती. कारण सुरुवातीला निवडणुकीच्या आधी आम्ही एकत्र नव्हतो, निवडणूक आम्ही स्वतंत्र लढलो, नंतर आम्ही एकत्र आलो. त्याच्यामुळे त्यांनी काही दिलेली आश्वासनं असतील, आम्ही काही दिलेली वचनं असतील, ही सगळी याची एकत्र सांगड घालत घालत केलेली 5 वर्ष कारभार झाला. हा 5 वर्षाचा कारभार करत असताना मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्या अंमलात कशा आणायच्या याच्यासाठी निश्चित स्वरूपात पावलंही टाकली गेलेत.
धनगर आरक्षण हे धनगर आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आपण त्यांना देतोय, कारण ही सर्व मंडळी ही स्वाभिमानी आहेत, कोणालाही दुसऱ्याच्या ताटातलं काही नकोय, आपल्या हक्काचं पाहिजे आणि त्याकरता कायदेशीर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या दिशेने सुद्धा पावलं टाकली गेलेत, पण ही पावलं जलदगतीने टाकली जायला पाहिजेत. आणि म्हणून मी त्यांना सगळ्यांना वचन देतोय की आजपर्यंत लटकून राहिलेले हे तुमचे जे काही विषय आहेत हे मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. मी गेल्याच वेळेला सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुखांची भूमिका ही आज सुद्धा माझी कायम आहे की प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला तुम्ही जात लावू नका. जर का आमचं सरकार आहे, समजा मी मुख्यमंत्री असेन, तर माझं कर्तव्य आहे की माझ्या राज्यात कोणीही भुकेला राहता कामा नाही, कोणीही कोणतेही पोट हे उपाशी राहता कामा नये. तिथे जात पात धर्म न बघता ते पोट भरलं गेलंच पाहिजे, हे राज्यकर्त्याचं आणि सत्ताधाऱ्याचं काम असतं, नवे कर्तव्य असतं, ते बजावलं गेलंच पाहिजे. नाही, एक एक मिनिट, त्यांचं उत्तर मी देतो. शेवटी मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की महायुतीत जागेच्या मागण्यांसाठी आलेले नाही आहेत, नाहीतर इतर सगळे पक्ष जे मित्रपक्ष आहेत त्यांना त्यांच्या जागा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आहेत. हे जसं आता अर्जुनराव आहेत, नाही एक एक मिनिट सांगतो ना, अर्जुनराव आहेत, किती वर्ष अर्जुनराव तुम्ही सोबत आहात, कधी जागा मागण्यासाठी आलेले नाहीत. हे असं म्हणा जसं वैयक्तिक मित्र असतात तसे शिवसेनेचे वैयक्तिक मित्र आहेत. अर्थातच ह्याचा अर्थ असं काय नाही आहे की भारतीय जनता पक्षाची दुश्मनी आहे, पण त्यांची इच्छा जी आहे, कारण आता 15 दिवसामध्ये 124 जागांचा प्रचार सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, कारण भारतीय जनता पक्षाकडे अनेक चेहरे आहेत, अनेक माणसं आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत, ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. जेव्हा ते म्हणतात शिवसेनेचा आम्ही प्रचार करू, याचा अर्थ असा नाही की भाजपचा अपप्रचार करू. मी त्यांच्याकडे माईक देतो, पण त्यांना पेचात टाकण्याच्या आधी मी तुम्हाला त्याची उत्तरं देतो की असं काही नाही आहे की त्यांचा भ्रमनिरास हा 60-70 वर्षातलाच आहे, हा गेल्या 5 वर्षातला नाही आहे. आणि हे प्रश्न ज्या पद्धतीने शिवसेना हाताळते आहे, मग मराठा आरक्षणात आम्ही सरळ उघड सहभागी झालोच त्यांच्या त्या आंदोलनामध्ये. धनगरांसुद्धा आमचा पाठिंबा आहे. आणि ज्या पद्धतीने इतर जे काही प्रश्न आम्ही मांडले, मग आमच्यावरती वेळ प्रसंगी टीकाही झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो, पीक विम्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो, सत्तेत राहून जनतेच्या न्याय हक्कासाठी कदाचित देशातला हा एकमेव पक्ष असेल की तो जनतेशी वचनबद्धता पाळतो. आणि म्हणून ही सर्व मंडळी सोबत आलेली आहे. त्याच्यामुळे काल काय झालं, एकूण विषय सुटलेला नाही हे सत्य आहे. आणि आता मला असं वाटतं तुम्ही जे म्हणतात की 60-70 वर्ष तुम्हाला गाजर दाखवलं, आता ती जी काही ताकद आहे, जी शक्ती आहे, तिला आदिशक्ती म्हणा किंवा काही म्हणा, खंडरायचं म्हणा, त्याचा आता गजर करण्याची वेळ आलेली आहे. आणि तो आपण सगळे एकत्र मिळून करू शकतो, तर का नाही करायचा. हॅलो, सेकंड नंबर. हॅलो, बरोबर आहे. त्या दिशेने ही गेल्या 5 वर्षात नक्की पावलं टाकली गेलेली आहेत. धनगर आरक्षणाचा प्रश्न हा न्यायालयात असल्यानंतर त्यांना जे पाहिजे होतं ते ॲफिडेव्हिट सरकारकडनं आम्ही दिलेलं आहे, ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विश्वास वाटल्यामुळेच इतर सुद्धा सर्व समाज आमच्यासोबत आलेले आहेत. आता तूर्त माझं मत असं आहे की कितव्या कॅबिनेटमध्ये, इतक्या कॅबिनेटमध्ये मी सोडवणार म्हणजे सोडवणार, कारण कायद्याची जी काय चौकट असते ती चौकट तोडून, कारण त्या चौकटीला जर का मानायचं असेल तर समजा कायद्याच्या चौकटीत होत आहे का, नाहीतर आपल्याकडे संविधानिक अनेक मार्ग आहेत. असं आहे, अनेक गेले, बरोबर आहे. असं 2 महिन्यात नेमकं काय घडलं की जे गेल्या वेळेला आमच्या युतीच्या विरुद्ध लढलेली माणसं सेना भाजपमध्ये येऊन उमेदवार झाले.
एक मिनिट म्हणून नीट समजून घ्या. पहिली कायदेची चौकट काय आहे ही समजून घेऊन समजा त्या चौकटीत राहून जर का हे सुटत असेल तर आनंद आहे, नाहीतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेत आणि लोकसभेमध्ये दिल्लीच्या जे काय सुधारणा करायच्या असतील त्या सुधारणा करून सगळ्यांना न्याय देऊ शकतो आपण. हीच तर माझी मी पहिल्यांदा मागणी मांडली होती. हे बघा, मी एकदा जागा दिल्या की दिल्या, मग त्यांना त्यांची जागा त्यांच्या जागा दिल्यानंतर कोणाला कोणती जागा दाखवायची हा त्यांचा प्रश्न आहे. मी जागा दिल्या त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं आहे. म्हणजे जागा म्हणजे ही जागा बाबा तुझी, ही जागा तुझी असं मी म्हणतोय. एक मिनिट, मी पुन्हा एकदा सांगतो की मी जागा त्या सोडल्या त्या अर्ज भरण्याची आणि आपल्या माध्यमातून ते राज्यभर दाखवलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या ओबीसी नेत्यांनी स्टेजवरती यायचं आहे. कुंभार समाजाचे अध्यक्ष सगळे स्टेजवरती या.